सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत, सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे की खरा आकडा सांगू नका. ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी हे 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा आकडा 20 वर आहे असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सगळ्या यंत्रणांना त्यांचे आदेश होते की 6 किंवा 7 लोक मरण पावले हेच सांगायचं. पण ज्यांच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे, जे मृत्यू घडले आहे, ते आकडे ते आता हळूहळू समोर यायला लागला आहे. हा आकडा आज 14 गेला आहे. पण तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडिओ समोर आले, जी चेंगराचेंगरी दिसते आहे, त्याच्यानुसार हा आकडा 20 गेला असावा अशी भीती व्यक्त केली जाते. उष्माघात हे फक्त कारण नाही, तिकडला ढिसाळ कारवा, तिथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, टँकरचं पाणी पुरवलं जात होतं, ऊन तर होतंच, आणि चेंगराचेंगरी नंतर जी झाली त्याच्यामुळे हे मृत्यू झाले. त्याला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, करायलाच हवा. जर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री असते किंवा संपूर्ण देशामध्ये हे एखाद्या इतर राजकीय पक्षाकडून घडलं असतं तर भारतीय जनता पक्षाने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती.